आज आपण कोकणची स्पेशल सोलकडी याची रेसिपी बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे फक्त दोन वस्तूंपासून आपण इथे सोलकडी बनवणार आहोत चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम करायचे नाही इथे पाच ते सहा कोकम गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत घालणार आहे आता लसूण थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता ठेसून घ्यायचा आहे मी जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती तिखट नाही तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरचीचाही वापर करून घ्यायचा आहे फक्त वरच्यावर याप्रमाणे मिरची ठेसून घ्यायची आहे मिक्सरला बारीक करायची गरज नाही आपल्याला फक्त त्याचा फ्लेवर हवा आहे आता इथे मीडियम साईजचे एक नारळ घेतलेला आहे त्याला मी कट करून घेतलेला आहे नारळ इथे किसायची गरज नाही कारण आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत बघू शकता नारळ मी एकदम जाड जे नारळ असतं ते वापरलं आहे कारण त्याच्यामुळे नारळाचं दूध हे जास्त निघतं त्याच्यामुळे जाड खोबरं असलेलं नारळाचा वापर करायचा आहे सुरुवातीला याप्रमाणे फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे पाणी थोडंसं गरम केलं होतं त्यातलं एक कप पाणी टाकून पुन्हा फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये जे नारळाचं दूध निघालेलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपण तीन वेळा करणार आहोत म्हणजे खोबऱ्यामधील दूध बाहेर येईल आता इथे मी गाळून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे पातळ कपड्याचा वापर करू शकता किंवा एखादा रुमाल वापरू शकता आणि त्याच्यानेही ही प्रोसेस करू शकता व्यवस्थित चमच्याने प्रेस करून किंवा हाताने प्रेस करून पूर्ण दूध इथे काढून घ्यायचं आहे हे बघा मी चमच्याने प्रेस करत आहे हे सुरुवातीला जे दूध निघतं ते खूप घट्ट असं नारळाचं दूध निघतं नंतर आपण पुन्हा मिक्सरमध्ये हे जे नारळ निघालेलं आहे ते टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पुन्हा एक कप जे कोमट पाणी केलेलं आहे ते पाणी टाकणार आहोत बघू शकता आता पुन्हा इथे मिक्सरला एक वेळा फिरवून घ्यायचं आहे बघू शकता पुन्हा बरंच घट्ट असं इथे नारळाचं दूध निघालेलं आहे पुन्हा हे दूध आपण गाळून घेणार आहोत ही आता आपली सेकंड स्टेप आहे पूर्ण इथे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे हाताने प्रेस करून दूध काढून घेऊ शकता हे बघा पॅकेटमध्ये जे फ्रेश नारळाचं दूध येतं त्याचाही तुम्ही ते वापर करू शकता बघू शकता मी पूर्ण इथे नारळातून दूध गाळून घेतलेलं आहे पुन्हा या नारळामध्ये अर्धा ते एक कप पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही नाहीतर याला नारळाच्या दुधाची चव लागणार नाही थोडंसं पाचट असं हे दूध लागेल त्यामुळे पाणी खूप टाकायचं नाही आणि इथे कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे पुन्हा थोडं पाणी टाकून फिरवून घेणार आहे बघू शकता आता पुन्हा आपण गाळून घेऊयात ही आता आपली तिसरी स्टेप आहे बघा आता नारळामध्ये दिसतानाच आपल्याला दुधाचं प्रमाण कमी दिसत आहे नारळाचा जो कलर आहे तो लाईट झालेला आहे पुन्हा इथे व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं आहे बघू शकताय पूर्ण मी नारळातून दूध गाळून घेतलेलं आहे हे बघा हाताने ही प्रोसेस एकदम व्यवस्थित करता येते पूर्ण इथे दूध गाळून नारळ एकदम सुक्क झालं की आपण साईडला ठेवून देणार आहोत तुम्ही या नारळाचा वापर वाट्यांमध्ये करू शकता किंवा तुम्ही जर नारळाची बर्फी करत असाल तर त्याच्यामध्ये त्या नारळाचा वापर करू शकता आता इथे जवळपास अर्धा लिटर नारळाचं दूध निघालेला आहे त्याच्यामध्ये आपण जी मिरची ठेचून घेतलेली होती ती टाकून घेऊयात मी ते जी कमी तिखटची मिरची येते त्यातील अर्ध्याच मिरचीचा वापर केलेला होता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडीशी एक ते दीड चमचा साखर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आता आपण जे कोकम भिजायला टाकलं होतं त्याला याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचं आहे बघा कोकम पूर्ण भिजलेला आहे तुम्ही जर थंड पाण्यामध्ये कोकम भिजत घातलं तर ते लवकर भिजत नाही त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे पूर्ण कोकम लगेच दुधामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे आणि आप आपल्याला जेव्हा कोकमची आणि दुधाची टेस्ट बरोबर लागेल त्यावेळेस आपण कोकम साईडला ठेवून देऊयात एकदम कोकम ओतायचं नाही मिक्स करून घ्यायचं आहे टेस्ट करून बघायचं आपल्याला कितपत आंबट टेस्ट आवडते आणि पुन्हा थोडंसं कोकम टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकता आता दुधाला कलर किती सुंदर आलेला आहे एकदम पिंक कलर कोकममुळं आलेलं आहे टेस्ट करून बघूयात इथे मला साखर थोडी कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होते जे कोकम आणि कडीपत्त्याचे पूर्ण इसेन्स आहे ते पूर्ण नारळाच्या दुधामध्ये उतरतात आणि त्याची चव वाढते आता थंड झाल्यानंतर व्यवस्थित मी इथे गाळून घेतलेलं आहे बघू शकताय पूर्ण याप्रमाणे प्रेस करून गाळून घ्यायची आहे तुम्ही कोकमाऐवजी या कोकम सिरपचाही वापर करू शकता दोन ते तीन चमचे कोकम सिरप वापरलं तरी चालेल बऱ्याच ग्रोसरी शॉपमध्ये कोकम सिरप आता अवेलेबल आहे आता या सोलकडीमध्ये मी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतलेला आहे तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर टाकले नाही तरी चालेल बघू शकता सोलकडीला कलर किती छान आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हव्या त्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचे आहे चमचाने व्यवस्थित मिक्स करून आपण सोलकडी ग्लासमध्ये टाकून घेणार आहोत बघू शकताय सोलकडीला वास खूप सुंदर यायला लागलेला आहे आणि सोलकडीचा कलरही खूप सुंदर दिसत आहे तुम्ही याप्रमाणे जर सोलकडी बनवली तर जशी कोकणामध्ये सोलकडी बनते त्याप्रमाणे सेम टू सेम इथे सोलकडी बनवून रेडी होणार आहे तुम्ही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही सोलकडी कशी वाटली ते मी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका बघू शकताय दोन ते तीन ग्लास आपली इथे सोलकडी बनवून रेडी झालेली आहे बघा सोलकडी किती सुंदर दिसत आहे बघू शकताय अतिशय जबरदस्त आपली सोलकडी बनवून इथे रेडी झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सोलकडीची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद